नमस्कार. आपल्याला माहित असेल की आजपासून बदलापूर मराठी दैनिक, बदलापूर शहराचे जे मराठी दैनिक आहे बदलापूर विकास, या वृत्तपत्राने प्रॉपर्टी टॅक्स जे थकबाकीदार आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली आहे. बदलापूर विकास वर्सेस हाऊस टॅक्स थकबाकीदार अशी सर्वत्र चर्चा आहे याबद्दल. तर हे जाणून घेऊया आपण की काय आहे ऍक्च्युली. तर ज्या हाऊस टॅक्स थकबाकीदारांची 1 लाख पेक्षा जास्त रक्कम बाकी आहे त्यांच्या विरोधात बदलापूर विकास मीडियाची ही मोहीम आहे. तर आपण जाणून घेऊयात की सामान्य नागरिक आणि हाऊस टॅक्स हे ऍक्च्युअली काय आहे. म्हणून आपण जर एक बदलापूर शहराचे नागरिक आहात आणि आपलं एक घर आहे किंवा आपण ज्या घरात राहता त्यांचे मालक, त्यांना कुळगाव बदलापूर नगर परिषदेला एक कर द्यावा लागतो ज्याला आपण हाऊस टॅक्स म्हणतो. जे नगरपालिका आपल्याला सुविधा देते, ज्या काही सुविधा आहेत, आय नो बऱ्याच सुविधा नाही आहेत, त्याबद्दल पण आपण नंतर विचार करूयात आणि त्याबद्दलही आपली मोहीम ही राहणार. पण सुरुवातीला जे प्रोटोकॉल आहे, जो नियम आहे की शहरात आपण आपली जर प्रॉपर्टी आहे तर त्या प्रॉपर्टीचा आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. त्या टॅक्स देण्याप्रमाणे आपण नगरपालिका आपल्याला एक बिल पाठवते दरवर्षाला आणि ते टॅक्स आपण सामान्य नागरिक आपल्या हाऊस टॅक्स भरतात. जर आपण ते हाऊस टॅक्स मी देखील भरतो, तुम्ही देखील, सामान्य नागरिक बदलापूर शहराचे प्रत्येक माणूस हा प्रामाणिकपणे आपला घराचा टॅक्स भरतो. ज्या जे लोक आपल्या घराचा टॅक्स भरत नाही त्या लोकांना कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे नोटीस येते की बाबा टॅक्स भरा, ही वेळ आहे, यानंतर भरून यानंतर तुम्ही भरलं नाही तर तुम्हाला दंड लागेल. आणि त्यानंतर जरी दंड आकारला जाईल हे सांगितल्यानंतर जरी आपण जर भरलं नाही तर मालमत्ता जप्त केली जाईल अशी नोटीस देखील येते. वेळेवर हाऊस टॅक्स भरावे म्हणून आपली जी पालिका आहे ती विशेष मोहीम राबवत असते. विविध ठिकाणी भोंगा लावते, रिक्षा फिरवते आणि टॅक्स भरा अशी घोषणाबाजी करते. टॅक्स वेळेवर भरल्याने दंडापासून वाचता येईल असेही सगळ्यांना सल्ला देते. टॅक्स भरा, जप्ती टाळा हे या ब्रीद वाक्यावर सामान्य नागरिकांनी आणि म्हणजे प्रत्येक टॅक्स धारकाने हे आपले टॅक्स भरले पाहिजे वेळेवर अशी घोषणाबाजी कुळगाव बदलापूर नगर परिषद वेळोवेळी करत असते. सामान्य नागरिक हा वेळेवर टॅक्स भरत असतो की भाई आपल्यावर जप्ती येऊ नये, आपल्याला दंड लागू नये, आपली टॅक्स आपण टॅक्स वेळेवर भरले नाही म्हणून उद्या आपल्या मालमत्तेवर जप्ती येऊ नये, त्यामुळे टॅक्स भरत असतो. परंतु कुळगाव बदलापूर शहरातील हाय प्रोफाईल मंडळी वेळेवर हाऊस टॅक्स का भरत नाहीत याचा आजवर कोणी विचार केला नसेल. हेच जनजागृतीसाठी बदलापूर विकास मीडियाने ही मोहीम राबवली आहे. सामान्य नागरिकाने टॅक्स वेळेवर भरले नाही तर प्रॉपर्टी जप्तीची नोटीस येते. काही काळ वाट पाहिल्यावर पालिका आपली प्रॉपर्टी देखील जप्त करायला मागे पुढे विचार करत नाही. मग 1 लाख, 5 लाख, 16 लाख, 18 लाख, 25 लाख रुपये वर्षाचे हाऊस टॅक्स जे आहे थकबाकीदार आहेत अशा हाय प्रोफाईल लोकांची प्रॉपर्टी जप्त का केली जात नाही याचा आजवर कोणी विचार केला नाही किंवा प्रश्न विचारला नाही पालिकेला. आपण सामान्य नागरिक वेळेवर टॅक्स भरायचा आणि हाय प्रोफाईल मंडळी वेळेवर टॅक्स भरले नाही तरी चालेल असा नियम आहे का? याबद्दल कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काही खुलासा करणार का? फक्त एखादी नोटीस दिली म्हणजे डिफॉल्टर्स कडून पैसे मिळणार आहे का? आज सामान्य नागरिक हा प्रामाणिकपणे टॅक्स भरतो. मग हाय प्रोफाईल मंडळींना, मी प्रत्येकाला म्हणत नाही हाय प्रोफाईल मंडळी की टॅक्स भरत नाही, पण जे लोक भरत नाहीयेत ते का भरत नाहीयेत? कुळगाव बदलापूर नगर परिषदेत तुम्ही वेळेवर आपल्या घराचा गृहकर का भरत नाही? वेळेवर तुम्हाला डिफॉल्टर्स ची नोटीस येते, कुळगाव बदलापूर नगर परिषद तुम्हाला नोटीस दिल्यानंतर पण तुम्ही पैसे भरत नाहीत, पण पालिका देखील डिफॉल्टर्सची एक लिस्ट काढते, नोटीस बजावून शांत बसते, कडक कारवाई करायला नको? याचमुळे दिनांक 6 नोव्हेंबर म्हणजे आजपासून बदलापूर शहरातील हाऊस टॅक्स थकबाकीदारांविरुद्ध बदलापूर विकासने विशेष मोहीम राबवली आहे. सर्वप्रथम मी कोण, तर मी बदलापूर शहराचे नंबर 1 जे मराठी दैनिक आहे बदलापूर विकास, या मराठी दैनिकाचा कार्यकारी संपादक महेश जगन्नाथ कामत. आपल्याला अनेकांना माहीत असेल बदलापूर शहरातील जे नागरिक आहेत यांना महेश कामत हा नाव माहीतच असेल. तर माझ्या प्रामाणिकपणे पत्रकारिता केल्यामुळे आणि मी निर्भीडपणे बातमी देत असल्यामुळे शहरात आणि नागरिक मला निर्भीड पत्रकार म्हणून हाक मारतात किंवा तिथे माझी निर्भीड पत्रकार म्हणून ओळख आहे. त्याचसोबत तरुणांचा मी जे आवाज उठवतो की बाबा तरुणांच्या हक्कासाठी मी ज्याप्रमाणे बदलापूर विकास वृत्तपत्रात मी बातमी छापतो त्यामुळे बदलापूर शहरातील तरुणांचा मी आवाज असेही देखील मला सांगितलं जातं, अशी देखील मला हाक मारली जाते.
पण त्याचसोबत भ्रष्ट राजकारणी, भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पोलिसांच्या विरोधात माझ्या बातम्या आणि सत्र सुरू असतात बदलापूर विकास वृत्तपत्रामार्फत. त्यामुळे मला तडीपार गुंड देखील म्हटलं जात. असो, प्रामाणिकपणे पत्रकारिता करून शहर हिताचे काम करणे हा माझा उद्देश. तर माझा इंट्रो तुम्हाला आता मिळाला असेल. तर या सर्व मोहीममध्ये काय ऍक्च्युली काय आहे ही मोहीम, बदलापूर विकासने जी ही मोहीम राबवली आहे काय असेल या मोहिमेत. 1 लाखहून जास्त रक्कम थकबाकी म्हणून आहे अशांची नावे बदलापूर विकास वृत्तपत्रात बातमी छापण्यात येईल. हे थकबाकीदार नेमके कोण आहेत त्यांची पूर्ण कुंडली छापली जाईल. हे हाय प्रोफाईल असताना देखील या मंडळींना पालिकेला आपले थकबाकी असलेले हाऊस टॅक्स देण्याची काय इच्छा होत नाही याचा सविस्तर खुलासा केला जाईल. आपले थकबाकी हाऊस टॅक्स न भरण्या इतकी त्यांची आर्थिक परिस्थिती खरोखरच बिकट आहे का याची माहिती बदलापूर विकास जनतेसमोर आणणार. की फक्त कोणी काय बोलत नाही, कारवाई करत नाही म्हणून हाऊस टॅक्स भरायचा नाही असे या डिफॉल्टर्सचे विचार आहेत हे देखील बदलापूर विकास बातमी प्रकाशित करणार आहे. थकबाकीदारांकडून टॅक्स वसुली न करणारे अधिकारी यांचे देखील या लोकांसोबत काही साठेलोटे आहे का याबद्दलही बदलापूर विकास खुलासा करणार. त्याचसोबत आर्थिक रूपी सक्षम असतानाही हे हाय प्रोफाईल मंडळी टॅक्स का भरत नाही यावर बदलावर विकास बातमीचे सत्र सुरूच राहणार. आलिशान गाड्या, फर्स्ट क्लास बंगले आणि उच्च राहणीमान असून सुद्धा खरोखरच आपले 1 लाख व त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले हाऊस टॅक्स भरायला काही त्रास आहे या लोकांना याबद्दल बातमीचे सत्र सुरू राहणार. जोवर थकबाकी क्लिअर होत नाही तोवर फॉलोअप बातम्या. तरी सुद्धा शेवटी जर या लोकांनी थकबाकी तशीच ठेवली, पालिकेत भरले नाही, तर पाठपुरावा करून जप्ती आदेश काढण्यापर्यंत बदलापूर विकास मीडिया प्रयत्न करणार. कोण कोण त्या थकबाकीदारांचे वाजेल पुंगी? बिल्डर. हे सर्व बिल्डर नाही, हे तेच बिल्डर ज्या लोकांनी कुळगाव बदलापूर नगर परिषद मागील अनेक वर्षांपासून आपले गृहकर भरलेले नाही. अनेक बिल्डर आहेत ज्यांचे 10-10, 20-20, 25-25, 50-50 फ्लॅट आहेत जे बंद अवस्थेत आहेत, त्याचं त्यांनी आजवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेत टॅक्स भरलेला नाहीये. उच्च श्रीमंत ज्यांचे अनेक फ्लॅट आहेत आणि आलिशान घरे आहेत असायला पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. माझा देखील 6 फ्लॅट आहे बदलापुरात, पण वेळेवर मी टॅक्स भरतो. माझ्यासारखं बदलापूर शहरातील प्रत्येक माणूस हा टॅक्स भरतो. पण मग उच्च श्रीमंत आणि अति आलिशान घरात राहणारे टॅक्स का भरत नाहीत? तर त्या लोक बदलापूर MIDC मधील कारखाने, मोठमोठ्या कंपन्या, आज कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीत जे MIDC आहे त्या MIDC मध्ये अनेक कंपन्या आहेत, पण त्यातील अनेक अशी कंपनी आहेत जे आपले जे जमीन आहे, जे दुकान आहे, जे कारखाने आहेत त्याचं टॅक्स भरत नाही पालिकेला. हे 10,000, 20,000, 50,000 नाही, या लोकांचे 2-2, 5-5, 20-20, 25-25 लाख रुपये पेंडिंग आहेत. तर हे लोक आहेत उद्योजक, व्यापारी, त्यामध्ये हॉटेल्स आहेत, ज्वेलरी शॉप्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, गॅलरी आहेत, शोरूम्स आहेत. हे लोक व्यवसाय करतायत बदलापूर शहरात, सुविधा घेतात पालिकेची, पण टॅक्स भरायला नको. तर ती लोक आहेत आलिशान गाड्या घेण्यासाठी पैसे आहेत पण टॅक्स भरायला नाही. बदलापूर शहरात असे अनेक हाय प्रोफाईल आहेत, ऑडी, VD, बऱ्याच मोठमोठ्या गाड्या असायला पाहिजे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. याहून जास्त मोठ्या गाड्या घ्या, पण तुम्ही वेळेवर टॅक्स का भरत नाही त्याची माहिती द्या. बदलापूर शहरातील हॉल, मंगल कार्यालय जे लग्न कार्यासाठी, विविध कार्यांसाठी 5-5 लाख रुपये घेतात, घ्या तुम्ही, चांगली गोष्ट आहे, पण हाऊस टॅक्स भरणार का नाही त्याचं उत्तर द्या. नेते मंडळी जे स्वतःला दादा, काका, तात्या, भाऊ, शेठ, साहेब असे म्हणून फेमस आहेत, पण वेळेवर टॅक्सच भरत नाहीत, अशांच्या विरोधात बदलापूर विकास मोहीम राबवेल. शासकीय अधिकारी ज्यांना सरकारी लूप होल्स माहीत आहेत की आपण जर टॅक्स भरलं नाही तर शेवटी कसं कॉम्प्रोमाइज करता येईल किंवा या सगळ्या गोष्टींना आपण कसं सुटता येईल. आणि शेवटी लोकप्रतिनिधी, मी लोकप्रतिनिधी हे शेवटी का ठेवलंय, कारण लोकप्रतिनिधी हा निवडणूक लढवत असतो, दर 5 वर्षाला तो निवडणूक लढवणार आहे, आणि तिथे तो जर नाहीच भरला तर अशा वेळी त्याच्या विरोधात बातमी छापता येईल. तरी देखील ज्या ज्या लोकप्रतिनिधींचे देखील लिस्टमध्ये नाव आहे त्या लोकांना देखील बदलापूर विकास एक्सपोज करणार. हे सगळं मी कशासाठी करतोय? सामान्य नागरिकांची आज पिळवणूक होत आहे त्यासाठी मी हे करतोय. जशास तसे या लोकांना उत्तर द्यायला पाहिजे म्हणून मी असं करतोय. दरवर्षाला हाऊस टॅक्स वाढवलं जातं का? तर पालिकेला बोज येतोय, कर्ज वाढतंय, तर तो भार सामान्य नागरिकांवर.
मी त्यासाठी हे करतोय. पालिकेवर कर्ज आहे व शहर चालवण्यासाठी तिजोरीत पैसा नाही असे सांगून हाऊस टॅक्स मध्ये ज्या प्रकारे दिवसेंदिवस घन कचरा शुल्क, सुका ओला कचरा, सेग्रिगेशन साठी शुल्क, विविध शुल्क लावले जातात, सामान्य नागरिक, बदलापूर शहराचा माझा जो नागरिक आहे तो टॅक्स भरून भरूनच मरतोय. हाई प्रोफाईल माणसं ही टॅक्स न भरता आरामशीर जगतायत, म्हणून मी हे सगळं करतोय. सामान्य नागरिक प्रामाणिकपणे टॅक्स भरल्यानंतर पालिकेत भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करतायत. कुळगाव बदलापूर नगर परिषद आजवर अनेक घोटाळे झालेत, आर्थिक गुन्हे शाखेत अनेक गुन्हे दाखल आहेत. हे सगळं का होत आहे? कारण पैसा अमाप पडलाय कुळगाव बदलापूर नगर परिषदेत घोटाळे करण्यासाठी. हे पैसे कोणाचे आहेत? कुळगाव बदलापूर शहरातील त्या प्रत्येक नागरिकाचे ज्याने आपल्या मेहनतीच्या कमाईतून टॅक्स भरलाय. म्हणून त्या लोकांसाठी मी हे करतोय. सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि हाय प्रोफाईल लोकांना वेगळा न्याय हे जे होत आहे त्या विरोधात म्हणून माझी ही मोहीम आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि या सगळ्या माझ्या मोहिमेमुळे ना कुळगाव बदलापूर नगर परिषद जी आर्थिक जी सक्षम होईल, आर्थिक रूपी सक्षम होईल आणि त्यामुळे शहराचा विकासच होईल ऑब्व्हियसली, त्यामुळे देखील ही माझी मोहीम असं म्हणता येईल. त्याचसोबत गृहकर थकबाकीदारांचा माज जो आहे की आम्ही टॅक्स भरणारच नाही, जे करायचं करा, त्यांचा तो माज उतरवण्यासाठी बदलापूर विकासची ही मोहीम आहे. तर बदलापूर विकासची ही मोहीम जर तुम्हाला आवडली असेल तर 7219218822 या नंबरवर मिस कॉल द्या आणि पाठिंबा दर्शवा. एक लक्षात ठेवा, शहर हितासाठी तुम्ही देखील बदलापूर विकास सोबत सामील होऊ शकता. निर्भीड पत्रकार महेश कामतला साथ देऊ शकता. 7219218822 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, तुमच्या प्रभागातील समस्या, जे काय फोटोज डिटेल्स हे सगळं पाठवू शकता. तुमचा विश्वास बदलापूर विकास. बस दुआ मी याद रखना.